जय मुक्ताई, मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. खोट्या बातम्या पसरवू नका. राम मंदिर कार्यक्रमाबाबत सरकारची माध्यमांना सक्त ताकीद. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू आहे. या कार्यक्रमाबाबत जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 16 जानेवारीपासून पूजाविधीला सुरुवात झाली आहे. अशातच अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर दिसून येत आहेत. यातील अनेक पोस्ट दिशाभूल करणाऱ्याही आहेत. त्याबाबत सरकार सक्त झालेले आहे. अयोध्येच्या या भव्य सोहळ्यापूर्वी VIP तिकिटे आणि राम मंदिराचा प्रसाद देण्याचा दावा करणाऱ्या अनेक बनावट लिंक्स सोशल मीडियावरील पोस्ट प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे, ज्यावर सरकारने आता कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सरकारने मीडिया आउटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना राम मंदिराच्या कार्यक्रमाशी संबंधित खोटा कंटेंट प्रकाशित करणे टाळण्यास सांगितले आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने एक ॲडवायझरी जारी करताना म्हटले आहे की सोशल मीडियावर काही असत्यापित चिथावणीखोर आणि बनावट संदेश पसरवले जात आहेत, जे धार्मिक सलोखा सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवू शकतात. ॲडवायझरीमध्ये पुढे असेही म्हटले आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अशी सामग्री प्रकाशित न करण्यासाठी वाजवी प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बनावट VIP पास विकले जात आहेत. ई कॉमर्स साईट ॲमेझॉनला शुक्रवारी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून श्री राम मंदिर अयोध्या प्रसादची सूची काढून टाकण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर ॲमेझॉनने सांगितले की ते त्यांच्या धोरणांच्या अनुषंगाने अशा सूचीबद्ध योग्य कारवाई करत आहेत. काही दिवसांपूर्वी रामलल्लांच्या अभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी तातडीने VIP तिकीट देण्याचे आश्वासन देऊन बनावट QR कोड असलेला एक व्हॉट्सअप मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले होते की ट्रस्टने स्वतःच अभिषेक कार्यक्रमासाठी निवडक पाहुण्यांना निमंत्रणे पाठवली आहे. दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने CCPA ॲमेझॉनला श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद नावाने मिठाई विकल्याबद्दल नोटीस पाठवली होती. या नोटीस मिळाल्यानंतर ई कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने शनिवारी सांगितले की अशा विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. ॲमेझॉनने कबूल केले की CCPA कडून काही विक्रेत्यांकडून दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांच्या दाव्यांबाबत नोटीस मिळाली आहे आणि कंपनी त्यांची चौकशी करत असल्याचे सांगितले होते. ॲमेझॉनच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही आमच्या धोरणांनुसार अशा सूचींविरुद्ध योग्य कारवाई करत आहोत. श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद नावाने मिठाई विकल्याबद्दल CCPA ने ॲमेझॉनला नोटीस पाठवली. दरम्यान शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार CCPA ने या संदर्भात ॲमेझॉनकडून 7 दिवसात उत्तर मागितलेले आहे.